कीर्तन रूपी शिवी ग्रंथाचे वडील अपंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगत वंदे जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड असा चार चरणाचा अपंग शिवी ग्रंथाने वडलेला आहे. दोनदा झाले तू गाडी रिकामी करी ना. तो म्हटलं मामा
लागे माझा अनुभव नाही मग त्यांनी खड्डा खोदला त्याच्यात
वाटतो. बळीसाठी लोकांनी केली कशासाठी? हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून हा करतो. तसे गतानुगत की लोक लोक परमार्थ का वर्गालिंग मात्र नकदंबेता बरोबर. एक बाई होती, तिचा नवरा मुंबईला कामाला होता. तिने एक मुलगी होती, ती कले कलेप्रमाणे मोठी होऊन चालली. तिने त्या बाईने असा विचार केला, कारण मुलगी मोठी होऊन चालली. मग तिने पत्र लिहिलं मुंबईला नवऱ्याला पाठव. नवरा गावाला आला. गावाला आल्यानंतर मित्रमंडळी गोळा केले. मुलीला मुलगा पाहायला गेले. मुलीला मुलगा पसंत पडला. मुलाला मुलगी पसंत पडली. सुपारी फुटली. सुपारी आहे ना आपल्या, सुपारी फुटली. साखर पुडा झाला. हळद झाली. लग्न झालं. मुलगी येते जाते झाली. आहे ना, मुलगी येते जाते झाली. आणि येते जाते झाल्यावर त्या नवऱ्याने असा विचार, त्या बाई तुझ्या नवऱ्याने असा विचार केला, काय ना आपल्याला इथं काही उपयोग नाही होणार. आपल्याला पोटा पाण्यासाठी मुंबईला कामाला जावं लागेल. तू त्याच्या मुंबईला कामाला गेला. मग गावातल्या मित्रमंडळांनी सप्त ठेवला. मोठे मोठे महाराज बोलवले. त्या बाईने असा विचार केला, काय ना आपले जवळ बप्पू जेवायला आले, महाराजांच्या पंक्तीला बसले तर दुधात साखर मिळवण्यासारखं होईल. मग तिने गावातल्या एका जणाला सांगितलं, औ आमच्या जवळ शेजारच्या बाजारात येतात. या या दिवशी या या तारखेला या या वेळेस घरी असा ना. तो गेला शेजारच्या बाजारात. गेला बाजारात गेल्यानंतर तिथं माय बापू भेटला. राम राम जाय बापू, कधी आले? मग म्हटलं आताच आले, जरा बायकोला खरेदी करायची होती. मग बाजारात आला तर म्हटलं ऐकलं, ऐकलंच का जाय बापू? तुमच्या सासूबाईने असा निरोप सांगितलाय, काय नाही या या दिवशी या या तारखेला आमच्या घरी या सांगा. सांगितलं. सांगितल्यानंतर घरी आला. त्या सासूबाईला सांगितलं, सासूबाई तुमच्या जवळ मुलं सांगितलं. जवळ सासूबाई म्हटली थँक यू. मग गेला. गेल्यानंतर जावया बापू सासूबाईच्या घरी आले. त्या सासूबाईने असा विचार केला, काय ना आपले जवळ बापू सुट फुटत आले. म्हटलं एम कॉम बी कॉम झालेले दिसतात. आपण आता बघा बरं, कधी सासरवाडीला निघाला का? चला जात राहतो. तसं नाही, सुटा मोठा चाल आहे. मग घरी आल्यानंतर त्या सासूबाईने असा विचार केला, जावाय बापू खूप लांबून आलेले दिसतात, खूप लांबून दमलेले दिसतात. तिने हातपाय धुण्यासाठी गरम गरम पाणी, बसण्यासाठी गाद्या, चक्की, लोड ऑइल घेऊन फ्रीज झाले. फ्रीज झाल्यावर त्या सासूबाईने असा विचार केला, आपली जवळ बापू खूप लांबून आलेले दिसतात. मग तिने जेवायला वाढलं. पाठ ठेवले, रांगोळी काढल्या, अगरबत्त्या लावल्या. चला जावई बापू जेवायला. जावई बापू जेवायला बसला. मेन दरवाजा बंद केला. किचन रूम मध्ये मुलीला घेऊन गेली आणि गुलू गुलू बोलत बसली. आणि ती जावई बापू जेवण चालू. आणि जेवण चालू तर पहिला घास कोंडा जवळ आणला. घास कोंडा जवळ आणला तेवढा दर होता पोष्टमन. पोष्टमन म्हटलं ती सासूबाई खेळ गेली. उठली बाहेर आली. जावई बापू मी बघते. ती गेली म्हणजे बोला कोण पोस्टमन कुठून आली? मुंबईवरून करावी. ती म्हटली आपल्याला काय वाचत येत आहे? आपल्याला म्हटलं करायचं आहे की मध्ये लावशाही. मग तिने न डोकं लावता ती तार जावय बापू कड नेली. जावय बापूने काय करावं? तार खुलली. तो म्हटला मुंबईवरून तार आली. म्हटल्यावर मुंबईमध्ये पासपोर्ट झाला असला पाहिजे. आपले सासरे पोत्याच्यात गेले असले पाहिजे. त्याने लग्नच मारायला सुरुवात. त्याची सासूबाई आली. ती म्हणती तिने विचारवलं काय झालं जावय बापू, काय झालं का? तिने सुरू सुरू मिसळून दिलं ना गाडी. मग शेजारचे आले ते रडायला लागले. सर्व गावातले लोक आले ते रडायला लागले. घर भरलं, मोठं भरलं, अंगण भरलं आणि रडारडी गागा गागी. आणि एक मोठा मनुष्य चालला. आणि मोठ्या मनुष्य चालल्यावर त्याने शेवटच्या बाईला विचारलं, काय झालं बाई? कोणी बऱ्यापैकी कोणी गेलं? ते म्हणते कर चालू कमाऊ माझ्या पुढच्या रडते म्हणून मी रडते. पुढच्याला मी रडले.
तिच्या मम्मीला विचारलं तुम्ही काय करतात, ती म्हणते माझे जावे बाबा रडतात म्हणून मी रडते. असे वय टाकलं ना एवढं सगळे विचारून कमी का वय टाकलं. म्हटलं तुम्ही काय रडता, तर म्हटलं मला ताय मारते येत नाही म्हणून मी रडतोय. आणि त्याने ते ऐकलो, त्याची वृत्ती बदलली आणि त्याने ते
स्नानाचे कपडे घेऊन स्नानासाठी गेले असतील, कोणी संकल्प सुटत असतील,
ಮಾಡಿ ಬ್ರಹ್ಮ ಹತ್ಯಾ ಮುಖ पाठीवर मारला असतो चालला असतो.
पुढ करी मन मोहन Thank you.